नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव ऑनलाइन एज्युकेशन मध्ये प्राध्यापक जाधव सर आपलं सहर्ष स्वागत करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीचच्या दुसऱ्या भागात आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या भागात आपण डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना जे महत्त्वाचे बदल करावे लागतात त्याची माहिती आजच्या भागात पाहणार आहोत. चला तर मग लगेच त्या माहितीला सुरुवात करूया. वेलकम अगेन फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना पुढील प्रमुख बदल करावे लागतात. एक, रिपोर्टिंग व्हर्ब. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग व्हर्ब घ्यावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदरच्या भागामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब कशाला म्हणतात, इनडायरेक्ट स्पीच काय असतं आणि डायरेक्ट स्पीच काय असतं ही माहिती पाहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये जे रिपोर्टिंग व्हर्ब असतं ते रिपोर्टिंग व्हर्ब बदलावं लागतं आणि ते बदलण्यासाठी रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याच्या प्रकारानुसार ते बदलतात. दुसरा बदल. दोन, कंजक्शन. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याच्या प्रकारानुसार कंजक्शन घ्यावे लागते. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आणि इनडायरेक्ट स्पीच मधलं वाक्य या दोन्ही वाक्यांना जोडण्यासाठी कंजक्शन वापरतात आणि ते कंजक्शन कोणतं वापरायचं, तर रिपोर्टेड स्पीच मध्ये जो वाक्याचा प्रकार असेल त्याच्यानुसार कंजक्शन वापरावे लागते. याच्या बद्दलची सविस्तर माहिती आपण याच्यानंतर घेणारच आहोत. तिसरा बदल, प्रोनाऊन, सर्वनामे. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना रिपोर्टेड स्पीच मधील प्रथम पुरुषवाचक सर्वनामे व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे ही अनुक्रमे रिपोर्टर नुसार व लिसनर नुसार बदलतात. आपण याच्या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेले आहेत प्रथम पुरुषवाचक सर्वनामे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामे ही सर्व सर्वनामे पाहिलेली आहेत. त्याचा बदल हा रिपोर्टर नुसार आणि लिसनर नुसार करावा लागतो रिपोर्टेड स्पीच मधील सर्वनामामध्ये. पुढचा बदल आहे चार नंबर, डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तर रिपोर्टेड स्पीच मधील क्रमाने येणाऱ्या प्रत्येक वाक्यातील पहिल्या क्रियापदाचा भूतकाळ करावा. विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्वाचा नियम आहे. आतापर्यंत तुम्हाला हा नियम कुणीही सांगितलेला नसेल, पक्का लक्षात ठेवा. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तर रिपोर्टेड स्पीच मधील क्रमाने येणाऱ्या प्रत्येक वाक्यातील पहिल्या क्रियापदाचा भूतकाळ करावा. म्हणजे वाक्यात जर दोन क्रियापदे असतील तर त्यातल्या फक्त पहिल्या क्रियापदाचा भूतकाळ करायचा, एकच क्रियापद असेल तर त्याचे नियम आपण नंतर पुढच्या पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर पुढचा बदल आहे पाचवा, ऍडव्हर्ब, क्रियाविशेषणे. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना रिपोर्टेड स्पीच मधील स्थलवाचक आणि कालवाचक अव्ययामध्ये बदल करावा लागतो. त्याचा तक्ता आपण आता पुढे पाहणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे एकूण पाच बदल आहेत. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये जर वाक्य बदलायचं असेल तर रिपोर्टिंग व्हर्बचा एक बदल करावा लागतो, कंजक्शनचा बदल करावा लागतो, प्रोनाऊनचा बदल करावा लागतो, व्हर्ब म्हणजे क्रियापदाचा बदल करावा लागतो आणि जर वाक्यात क्रियाविशेषणे असतील स्थलवाचक आणि कालवाचक तर त्यांच्यामध्ये बदल करावा लागतो. आता याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलण्याचे नियम. एक नंबर, रिपोर्टिंग व्हर्ब व कंजक्शन. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याच्या प्रकारानुसार रिपोर्टिंग व्हर्ब व कंजक्शन घ्यावे लागते. तक्ता पुढील प्रमाणे आहे. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना जर रिपोर्टेड स्पीच मध्ये असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर सेड किंवा सेड टू च्या जागेवर टोल्ड घ्यावे व कंजक्शन दॅट घ्यावे, म्हणजे कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आणि त्याच्या जागेवर दॅट घ्यायचं. आता वाक्याचा प्रकार पुढचा, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स जर रिपोर्टेड स्पीच मध्ये असेल तर सेड किंवा सेड टू असेल तर आजकडे घ्यावे, जर रिपोर्टेड स्पीच मध्ये व्हर्बल क्वेश्चन असेल तर सेड किंवा सेड टू च्या जागेवर आजकडे घ्यावे व कंजक्शन इफ किंवा वेदर घ्यावी. जर रिपोर्टेड स्पीच मध्ये डब्ल्यू क्वेश्चन असेल तर शेड किंवा शेड टू च्या जागेवर आसड घ्यावे व कंजक्शन डब्ल्यू शब्द जो दिलेला असेल तोच घ्यावा. त्याच्यानंतर पुढचा बदल आहे,
रिपोर्टेड स्पीच मध्ये जर अज्ञार्थी वाक्य असेल आणि ते होकारार्थी वाक्य असेल व नकारार्थी वाक्य असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब सेड असो सेड टू असो किंवा इतर कुठलेही जर क्रियापद असेल रिपोर्टिंग व्हर्ब तर आज्ञा असेल तर ऑर्डर घ्यावे विनंती असेल तर रिक्वेस्टेड घ्यावे याचना असेल तर बेग्ड घ्यावे सल्ला असेल तर ऍडवाइस घ्यावे ताकीद असेल तर वॉर्न्ड घ्यावे आदेश असेल तर कमांडेड घ्यावे आणि कळकळ दर्शवणारे असेल तर अर्जंट घ्यावे व कंजेक्शन कोणते घ्यायचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर टू कंजेक्शन घ्यायचं आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर नॉट टू कंजेक्शन घ्यायचं आणि डोंट काढून टाकायचं त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे उद्गारवाचक वाक्य रिपोर्टेड स्पीच मध्ये जर उद्गारवाचक वाक्य असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब सेडच्या जागेवर एक्सक्लेम्ड घ्यावे व कंजेक्शन दॅट घ्यावे पण समजा विद्यार्थी मित्रांनो जर रिपोर्टेड स्पीच मध्ये वाक्याची सुरुवात लेटसने झालेली असेल तर शेडच्या ऐवजी सजेस्टेड घ्यावे व इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाक्यामध्ये म्हणजेच रिपोर्टेड स्पीच मध्ये लेटस असेल त्याच्या जागेवर दॅट दे शुड घ्यावे व शेवटचं आहे सहावं जर दिलेल्या वाक्यात विश म्हणजे इच्छा व्यक्त केलेली असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब विश्ड किंवा प्रेड घ्यावे व कंजेक्शन दॅट घ्यावे ही उदाहरणे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर आधारित उदाहरण आपण इथं पुढील प्रमाणे पाहूया एक ही सेड टू हिम ही हॅज प्लेड क्रिकेट विद्यार्थी मित्रांनो आपण इथं फक्त रिपोर्टिंग व्हर्ब आणि कंजक्शन या दोन्हीतलाच फरक पाहणार आहोत हे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य आहे म्हणून सेड टू च्या जागेवर इथं टोल्ड घेतलेला आहे आणि कंजक्शन कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या जागेवर दॅट घेतलेला आहे आता इथं पुढचं वाक्य पाहूया हे सेड टू हिम हॅज ही प्लेड क्रिकेट इथं सेड टू च्या जागेवर आस्क घेतलेला आहे आणि इथं कॉमाच्या जागेवर इफ घेतलेला आहे कारण इथं प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून आस्क घेतलं आणि व्हर्ब क्वेश्चन आहे म्हणून इफ घेतलं तिसरं वाक्य पाहूया ही सेड टू हिम वेअर हॅज ही प्लेड क्रिकेट विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये सेड टू च्या जागेवर आस्क घेतलेला आहे व इथं कंजक्शन वेअर घेतलेलं आहे कारण इथं डब्ल्यूएच क्वेश्चन आहे चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा इथं चौथ्या वाक्यात रिपोर्टेड स्पीच मध्ये उद्गारवाचक वाक्य आहे म्हणून इथं एक्सक्लेम्ड घेतलेलं आहे व इथं कंजक्शन दॅट घेतलेलं आहे तसेच पाचवं वाक्य पहा इथं उद्गारवाचक वाक्य आहे रिपोर्टेड स्पीच मध्ये म्हणून सेडच्या जागेवर एक्सक्लेम्ड घेतलं आणि कंजक्शन दॅट घेतलं तसंच या सहाव्या वाक्यामध्ये इथं रिपोर्टेड स्पीच मधील वाक्यामध्ये अज्ञायती वाक्य आहे म्हणून रिक्वेस्टेड घेतलं आणि कंजक्शन टू घेतलं कारण इथं होकारार्थी वाक्य आहे सातव्या वाक्यामध्ये पहा ही सेड टू हिम कॉमा इन्व्हर्टेड कॉमा डोंट प्ले क्रिकेट सेड टू च्या जागी ऍडवाइस घेतले आणि इथं कंजक्शन नॉट टू घेतलं कारण इथं नकारार्थी अज्ञाती वाक्य आहे तसेच आठवं वाक्य पहा ही सेड टू हिम कॉमा इन्व्हर्टेड कॉमा लेट अस प्ले क्रिकेट इथं सेड टू च्या जागेवर सजेस्टेड घेतलं कारण इन्व्हर्टेड कॉमा मधील वाक्याची सुरुवात ही लेटसने झालेली आहे व कंजक्शन दॅट घेतलं कारण लेटस असेल तर कंजक्शन दॅट घेतात आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा फरक पाहूया दोन स्थलवाचक व कालवाचक क्रियाविशेषणामध्ये होणारा बदल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रमाणामध्ये डायरेक्ट स्पीच मधले शब्द दिलेले आहेत व इथं इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय बदल होईल ते शब्द दिलेले आहेत दिस असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये दॅट घ्यावे दिस असेल तर दोज घ्यावे हिअर असेल तर देअर घ्यावे नाऊ असेल तर देन घ्यावे ऍगो असेल तर बिफोर घ्यावे जस्ट असेल तर देन घ्यावे सात डज असेल तर सो घ्यावे व नेक्स्ट असेल तर द फॉलोइंग घ्यावे टुडे असेल तर दॅट डे घ्यावे टुनाईट असेल तर दॅट नाईट घ्यावे टुमॉरो असेल तर द फॉलोइंग डे घ्यावे यस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे घ्यावे लास्ट असेल द प्रिव्हियस घ्यावे आणि नेक्स्ट असेल तर फॉलोइंग घ्यावे आपण त्याच्यावर आधारित उदाहरणे पाहूया हे बघा इथं रिपोर्टेड स्पीच मध्ये दिस आहे तर इथं उत्तरामध्ये दॅट घेतलेलं आहे इथं रिपोर्टेड स्पीच मध्ये दिस आहे तर इथं दोज घेतलेला आहे तिसऱ्या वाक्यामध्ये इथं हिअरच्या जागेवर डेअर घेतलेला आहे चौथ्या वाक्यामध्ये यस्टरडेच्या जागेवर द प्रिव्हियस डे घेतलेला आहे पाचव्या वाक्यामध्ये टुमॉरोच्या जागेवर द नेक्स्ट डे घेतलेला आहे सहाव्या वाक्यात द नेक्स्ट मॉर्निंगच्या जागेवर द फॉलोइंग मॉर्निंग घेतलेला आहे सातव्या वाक्यात नाऊच्या जागेवर देन घेतलेला आहे आठव्या वाक्यात टुडेच्या जागेवर दॅट डे घेतलेला आहे नवव्या वाक्यात इथं टू नाईट आहे इथं दॅट नाईट घेतलेला आहे आणि दहाव्या वाक्यामध्ये ऍगोच्या जागेवर बिफोर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ही वाक्य सुरुवातीची डायरेक्ट स्पीच आहेत आणि नंतरची इनडायरेक्ट स्पीच आहेत आपण या नियमात जे आहे तेच फक्त इथं बदल करून दाखवलेले आहेत आता पुढचा बदल पाहूया क्रियापदाच्या काळामध्ये होणारा बदल तिसरा बदल आहे क्रियापदाच्या काळामध्ये होणारा बदल
एक वर्ब डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असेल तर रिपोर्टेड स्पीच मधील काळातील बदल दर्शवणारा तक्ता पुढील प्रमाणे आहे. या ठिकाणी डायरेक्ट स्पीच मधील शब्द दिलेले आहेत व इथं इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल होऊन काय येईल ते शब्द दिलेले आहेत. डू डज असेल तर डिड घ्यावे, डिड असेल तर हॅड प्लस एम व्ही थ्री घ्यावे, एम ई जर असेल तर वॉज वेअर घ्यावे, वॉज वेअर असेल तर हॅड बीन प्लस एम व्ही आय एन जी घ्यावे, हॅज हॅव असेल तर हॅड घ्यावे, हॅड असेल तर हॅडच राहील, शॅल विल असेल तर वुड घ्यावे, मे असेल तर माईट घ्यावे, कॅन असेल तर कुड घ्यावे, कुड असेल तर कुडच राहील, माईट असेल तर माईटच राहील, मस्ट असेल तर हॅड टू किंवा मस्टच घ्यावे, कुड असेल तर कुडच राहील, शुड असेल तर शुड घ्यावे, एम व्ही वन असेल तर एम व्ही टू घ्यावे व एम व्ही टू असेल तर हॅड प्लस एम व्ही थ्री घ्यावे. विद्यार्थी मित्रांनो त्याची आपण काही उदाहरणे पाहूया. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या वाक्यामध्ये इथं रिपोर्टेड स्पीच मध्ये पुश आहे तर उत्तरामध्ये त्याचा बदल पुशड केलेला आहे. दुसरं वाक्य पहा, इथं पुशड म्हणजे पास्ट टेन्स आहे, इथे हॅड प्लस एम व्ही थ्री म्हणजे हॅड पुशड घेतलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये शालच्या जागेवर उड घेतलेलं आहे. चौथ्या वाक्यामध्ये इथे एम आलेलं आहे, उत्तरामध्ये ऑज घेतलेलं आहे. पाचव्या वाक्यामध्ये वॉज आलेलं आहे, तिथे हॅडविन घेतलेलं आहे. सहाव्या वाक्यामध्ये शालच्या जागेवर शूट घेतलेला आहे. सातव्या वाक्यामध्ये हॅवच्या जागेवर हॅड घेतलेला आहे. आठव्या वाक्यामध्ये हॅड आहे तर हॅडच राहू दिलेला आहे. नवव्या वाक्यामध्ये शालच्या जागेवर वूड घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आता ही झाली प्राथमिक माहिती डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये वाक्य बदलताना कोणकोणते बदल करावे लागतात याच्याबद्दलची माहिती. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, ही सगळी माहिती व्यवस्थित लक्षात ठेवा आणि याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल प्रोनाऊनचा बदल कसा करायचा याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. ही अशा पद्धतीने ही माहिती आहे, त्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती पाहणार आहोत. त्याच्यासाठी याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ सविस्तरपणे पहा, पहिला व्हिडिओ आणि हा आत्ता मी जो अपलोड करतोय तो व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनल सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद.